सगळ्यांनी टाळ्या वाजवायचे आहे, मान्यवरांचं आगमन इथं झालेलं आहे. मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरगळी पदाधिकारी ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला असे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी यांचं आगमन इथं झालेलं आहे. सर्व मान्यवरांना मी व्यासपीठावरती आसनस्थ होण्याचं विनंती करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज मवीप्र मॅरेथॉन चौकामध्ये मान्य कविता राऊत ऑलिम्पियन व अर्जुन पुरस्कार प्राप्त भूमिकन्या हिच्या शिल्पाचं अनावरण आपल्या राज्याचे मंत्री तथा पालक नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार दादाजी भुसे यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेलं आहे. सर्व अतिथीगणांचं मी पुन्हा एकदा इथं स्वागत करतो. शब्दांनी बनते कविता, स्फूर्तीनेही बनते कविता, शब्दांची गुंफण कविता, परंतु आज ज्या कविताचा सन्मान होणार आहे, पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन झालं आहे, अशी नाशिक जिल्ह्याची भूमिकन्या कविता ही मात्र कविता शब्दांची नसून मैदान मारणारी कविता आहे. तिच्या कार्याचा गौरव व नवपिढीस प्रेरणा म्हणून आज आपल्या मॅरेथॉन चौकात तिचा पूर्णाकृती पुतळा अनावरण समारंभ पार पडला आहे आणि याचा सर्व नाशिककरांना सार्थ अभिमान वाटतो. मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं व्यासपीठावरती स्वागत करतो. स्वागत नसे हे फक्त आहे, हा तर आहे जिवाळा. आपल्या आगमनाने पावन झाला हा सोहळा, आपल्या आगमनाने पावन झाला हा सोहळा. आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आदरणीय प्राध्यापक हेमंत पाटील सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. सर्वप्रथम व्यासपीठाला मनपूर्वक वंदन आणि व्यासपीठासमोरील असलेले सर्व मान्यवरांना देखील संस्थेच्या वतीने मनपूर्वक वंदन. द ग्रेटेस्ट शो ऑन द अर्थ असं ज्या क्रीडा स्पर्धांचं वर्णन मोठ्या दिमाखात केलं जातं,
त्या स्पर्धा दुसऱ्या तिसऱ्या कुठल्याही नसून संपूर्ण जगाला खिळवून ठेवणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा होय. आपणा सर्वांना ज्ञात आहेत 2024 हे वर्ष ऑलिम्पिक इयर म्हणून IOCने डिक्लेअर केलेलं आहे आणि फ्रान्समधील पॅरिस या शहरात या ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. संपूर्ण जगाचं लक्ष या स्पर्धेकडे सध्या आहे आणि नाशिककर म्हटलं तर दोन ऑलिम्पिक चेहरे आपल्यासमोर लगेच येतात. त्यामध्ये पहिला चेहरा हा आपली सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत हिचा आहे आणि तिच्यानंतर दुसरा चेहरा आपला नौकानयनपटू दत्तू भुकनळ याचा आहे. खरं तर ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभागी होणं हे अतिशय अवघड असं काम आहे आणि आज मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या शुभ हस्ते भारतातील पहिल्या मॅरेथॉनपटूचा शिल्पाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. त्या सावरपाडा एक्सप्रेस नाशिकच्या भूमिकन्या कविता राऊत तुंगार यांनी सॅप गेम्स गुवाहाटी या ठिकाणी झालेल्या 42.195 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत 2 तास 35 मिनटं आणि 35 सेकंद वेळ देऊन गोल्ड मेडल प्राप्त केलं आणि त्याच वेळेस रिओ ऑलिम्पिकला नाशिकची कविता जाणार हे निश्चित झालेलं होतं. क्वालिफाईंग टाईम कवितेने गुवाहाटीला दिलेला होता आणि एक वेगळा उत्साह संपूर्ण नाशिकच्या क्रीडा क्षेत्रामध्ये 2016 होता आणि पाठोपाठ थोड्याच दिवसात दुसरीही न्यूज आली का नाशिकचाच नौकानयनपटू परंतु सेनादलात कार्यरत असलेला दत्तू भुकनळ हाही रिओ ऑलिम्पिकला क्वालिफाय झालेला होता. एशिया ओशियाना गटातून त्याने गोल्ड मेडल रोईंगमध्ये मिळवलेलं होतं आणि एक नवीन सुरुवात संपूर्ण नाशिकच्या क्रीडा क्षेत्राला कविताच्या रूपाने मिळाली आणि असंख्य धावपटू विविध शैक्षणिक संस्था शाळा महाविद्यालय यामधून कवितेला आदर्श मानून सराव करू लागले आणि हाच धागा पकडून संस्थेचे विद्यमान सरचिटणीस आमच्या नाशिक MVP मॅरेथॉनचे ऑर्गनायझिंग प्रेसिडेंट ॲडव्होकेट नितीनभाऊ ठाकरे साहेब त्याचप्रमाणे त्यांची सर्व टीम यांनी असा कार्यकारिणीने निर्णय घेतला का आपली कविता आपल्या नाशिककरांना आपल्या सर्व विद्यार्थ्यांना एक प्रेरणा कायमस्वरूपी राहणार आहे आणि आपले नाशिकचे विद्यार्थी याही पुढे या ऑलिम्पिकसारख्या उच्च दर्जाच्या स्पर्धांमध्ये कसे जातील ही एक प्रेरणा त्यांना मिळावी. कवितेने 2010 गुआंगझाऊ एशियाडमध्ये 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत नाशिकला पहिलं रौप्य पदक मिळवून दिलं आणि त्याच स्पर्धेत तिने 5,000 मीटर अंतराच्या शर्यतीत कांस्यपदक मिळवून ती 2012 अर्जुन पुरस्काराची मानकरी ठरलेली होती. ही अतिशय संपूर्ण नाशिककरांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची अशी बाब होती आणि म्हणूनच आज आपण ज्या कार्यक्रमाचे साक्षीदार आहात त्या ऐतिहासिक कविता राऊत भारतातील पहिले मॅरेथॉनपटूचं शिल्प आपण आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी झालेलं आहे. मुंबई मॅरेथॉन खरं तर आज आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. मुंबई मॅरेथॉन देखील तिने जिंकलेली आहे आणि आज परत एकदा एका ऐतिहासिक क्षणाचे आपण सर्व साक्षीदार आहात. मंचावरील सर्व मान्यवर मंचासमोरील सर्व मान्यवर यांना मी मनपूर्वक वंदन करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर मान्यवरांचा सत्कार जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार श्री दादाजी भुसे साहेब यांचा सत्कार मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस आदरणीय श्री नितीनभाऊ ठाकरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर जे शिल्प बनवलेलं आहे कविता राऊतचं त्याचे शिल्पकार
मान्य श्री अविनाशजी अडके यांचाही सत्कार त्यांनी करावा. माननीय श्री अविनाशजी अडके त्यांना विनंती आहे त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे. यानंतर दुसरे सत्कारार्थी आहे माननीय श्री तुषार कटारे हे या शिल्पाचे शिल्पकार आहेत. माननीय श्री तुषार कटारे यानंतर माननीय श्री विजय काळे हे या शिल्पाचे शिल्पकार आहेत. त्यांचाही सत्कार सभापतींनी करावा. मराठा विद्या प्रसारक समाजाचे सभापती आदरणीय श्री बाळासाहेबजी क्षीरसागर साहेब यांच्या शुभ हस्ते हा सत्कार संपन्न होत आहे. यानंतर मी मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती करतो. मान्य श्री विजय काळे यांचा सत्कार मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष डॉक्टर सुनीलजी ढिकले साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर प्रमुख पाहुण्यांचं मनोगत आपण ऐकून घेणार आहोत. मराठा विद्या प्रसारक समाजाचे सभापती आदरणीय श्री बाळासाहेब क्षीरसागर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीनं आज या ठिकाणी आपल्या मॅरेथॉन चौकामध्ये अर्जुन पुरस्कार विजेत्या ऑलिम्पियन धावपटू कविता राऊत यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी उपस्थित असले ज्यांच्या शुभहस्ते या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी झालं ते आमचे मार्गदर्शक आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादासाहेब भुसे मंचावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव श्री नामदेवराव शिरगावकर आपल्या संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनभाऊ ठाकरे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुनीलजी ढिकले उपाध्यक्ष विश्वासी मोरे चिटणीस दिलीपजी दळवी आर के अण्णा आमचे सर्व संचालक मंडळ विशेषतः या आजच्या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले संस्थेचे सर्व क्रीडा शिक्षक सर्व सेवक प्राध्यापक शिक्षक वृंद बंधू आणि भगिनींनो खरं आज एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. मी मगा बघितलं आमचे हेमंत पाटील प्रास्ताविक करताना नाही थोडे भावनिक या ठिकाणी निश्चित झाले होते. कितकं म्हणजे ही एक भावना या आजच्या कार्यक्रमाची साहेब निश्चित थोडी या सगळ्या आमच्या एम ई पी जी या ठिकाणी गुंतलेली आहे. या संस्थेमध्ये साहेबांना निश्चित या संस्थेची माहिती पूर्ण आहे त्यामुळे मी ते बोलणार नाही. परंतु संस्थेमध्ये कार्यकारी मंडळांनी हे कामकाज हाती घेतल्यानंतर ठाकरे साहेबांनी काही निर्णय निश्चित या ठिकाणी घेतले. त्यातला हा एक निर्णय या ठिकाणी होता की आपल्या मॅरेथॉन चौकात आपल्या नाशिकचं नाव निश्चित ज्यांनी प्रथम या धावण्याच्या असेल किंवा मॅरेथॉनमध्ये मला वाटतं 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये निश्चित प्रतिनिधित्व केलं आणि नाशिकचं नाव उज्ज्वल केलं अशा कविता राऊत यांचा पुतळा आपण ज्या चौकाला आपण मॅरेथॉन चौक म्हणतो त्या चौकामध्ये बसवला पाहिजे आणि मला वाटतं पहिल्या का दुसऱ्याच मिटिंगमध्ये हा निर्णय घेतला आणि आज एक वर्षाच्या कालखंडामध्ये आपण हा पुतळा या ठिकाणी बसवला आहे. पुतळा म्हणण्यापेक्षा एक खरं या पुतळा बसवण्याचा उद्देश त्यांचा पुतळा बसवणं हा महत्त्वाचा नाही आहे. मला वाटतं 2-3 खेळाडूंचे पुतळे सचिन तेंडुलकर असेल किंवा जाधव असतील 1-2 पुतळे ह्या पूर्ण देशामध्ये आत्तापर्यंत बसवले बऱ्याच खेळाडूंचे रस्त्याला नावं दिली गेली असतील परंतु नाशिककरांना खरं ही नोंद खरं अगोदरच साहेब घेणं गरजेचं होतं. थोडं उशिरा का होईना आम्ही तो निर्णय त्या ठिकाणी घेतला. शेवटी जी काही पुढची तरुण पिढी आहे या विद्यार्थ्यांना कुठेतरी प्रेरणा या ठिकाणी मिळाली पाहिजे. ज्यारा कविता राऊंना कविता राऊतांच्या बाबतीत निश्चित या सगळ्यांना माहिती सावरपाडा ह्यासारख्या आदिवासी भागातील गावामध्ये एक आदिवासी समाजाची मुलगी परंतु ती धावताना त्या ठिकाणी प्रॅक्टिस केली आणि नंतर जेव्हा ती यशस्वी होत गेली बऱ्याच ठिकाणी पदकं ती मिळवले त्यामुळे सावरपाडा एक्सप्रेस या नावानेच खरं तिचा नावलौकिक त्या ठिकाणी वाढला आणि एक ग्रामीण भागामध्ये
आदिवासी भागामधल्या एखादा खेळाडू प्रयत्न केले, जिद्द असली तर कुठपर्यंत पोहोचू शकतो, ऑलिम्पिकमध्ये जाऊ शकतो आणि भारताचं प्रतिनिधित्व करू शकतो, ही दिशा देण्याचं काम ज्यांनी केलं खरं तोच खरं उद्देश या ठिकाणी होता. आज आपल्या या धावपळीच्या ज्या याच्यामध्ये कुठंतरी ही तरुण पिढी थोडीफार व्यायाम असतील किंवा क्रीडाप्रकार असतील कलाप्रकार असतील इथून कुठेतरी बाजूला जाते, म्हणून त्यांना पुन्हा त्याच्यामध्ये आणणं हाही खरं या मागचा उद्देश होता. साहेब बऱ्याच दिवसापासून बंद पडलेले मॅरेथॉनची स्पर्धासुद्धा आम्ही या ठिकाणी या 28 जानेवारीला या ठिकाणी इंटरनॅशनल पातळीवरची या ठिकाणी म्हणजे नॅशनल पातळीवरची या ठिकाणी घेतो आहे आणि तो एक नाशिककारांना एक चांगला योग या ठिकाणी जुळून आला आहे. अशा पद्धतीने कला असेल म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच संस्थेचं जे काही उद्दिष्ट असेल की विद्यार्थ्यांचा कला असेल क्रीडा असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि त्या दृष्टीने विविध उपक्रम त्या ठिकाणी राबवले गेले पाहिजे हाच खरं या ठिकाणचा उद्देश आहे आणि ही नवीन पिढीला प्रेरणा देण्याच्या उद्देशाने आज या कविता राऊत यांच्या पुतळ्याचं या ठिकाणी अनावरण या ठिकाणी करण्यात आलं आहे. निश्चित ही प्रेरणा घेऊन ह्या नाशिक भागातील नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुद्धा काही विद्यार्थी निश्चित पुढे येतील आणि आपल्या जिल्ह्याचं आपल्या नावलौकिक मिळाल्याशिवाय राहणार नाही अशीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझी मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय जय महाराज. धन्यवाद साहेब. यानंतर माननीय आमदार दादासाहेब भुसे पालकमंत्री नाशिक यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. अर्जुन पुरस्कार विजेत्या ऑलिम्पियन धावपटू आपल्या नाशिकचा मानबिंदू माननीय कविताताई राऊतजी यांच्या पुतळ्याचं अनावरण आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालं आहे. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सन्माननीय सरचिटणीस माननीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब, संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सुनीलजी ठिकले, चिटणीस माननीय भाऊसाहेबजी दळवी साहेब, आपल्या संस्थेचे संचालक माननीय रमेशजी पिंगळे, संदीपजी गुळवे, विजयजी पगार, सभापती साहेब माननीय बाळासाहेब क्षीरसागरजी, प्रवीणजी जाधव, विश्वजी मोरे, लांडगे साहेब, आर के बच्छाव साहेब, आदरणीय दळवी साहेब, विभागीय क्रीडा आयुक्त रवीजी नाईक आणि तेवढ्याच तोलामोलाचे समोर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मराठा विद्याप्रसारक संस्थेचं मी नाशिक जिल्ह्याच्या सर्व नागरिकांच्या वतीने अभिनंदन करतो. एक अतिशय चांगला निर्णय आदरणीय कविताताई राऊत यांचा पुतळा या ठिकाणी उभा करून मला वाटतं की सर्व क्रीडापटूंच्यासाठी एक प्रेरणा देणारा हा क्षण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो आहे. ही वस्तुस्थिती आहे की आज कविताताई राऊतजी अयोध्येमध्ये आहेत म्हणजे योगायोग आहे. उद्या आपल्या सर्वांचं 550 वर्षापूर्वीचं जे स्वप्न होतं अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचं त्या ठिकाणी मंदिर झालं पाहिजे आणि त्याचा लोकार्पण सोहळा उद्या आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून संपन्न होत आहे आणि त्याच ठिकाणी जे काही मानांकित आहेत त्याच्यामध्ये आदरणीय कविताताई राऊतांनासुद्धा त्या ठिकाणी निमंत्रण देऊन त्यांना उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आलेली आहे आणि त्या कार्यक्रमाच्यासाठी ते त्या ठिकाणी आहेत. जसं आता सांगण्यात आलं आहे की अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणि सावरपाडासारख्या एका पाड्यावर आदिवासी कुटुंबामध्ये जन्म घेतलेल्या कविताताई राऊत माणसाने जर कष्ट आणि जिद्द जर करण्याची तयारी ठेवली तर कुठपर्यंत पोहोचू शकतो याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे कविताताई राऊत त्या ठिकाणी आहेत आणि ऑलिम्पिकपर्यंत
अतिशय खडतर प्रवास त्यांचा त्या ठिकाणी संपन्न झाला। एक प्रकारे आपल्या महाराष्ट्राचं आणि आपल्या नाशिकचं पण नाव त्यांनी मोठं केलेलं आहे आणि म्हणून सर्व खेळाडूंना प्रेरणा देणारा हा स्टॅच्यू त्या ठिकाणी आपण उभा केला आणि म्हणून मी आपल्या सरचिटणीस साहेब सर्वांचं अतिशय मनापासून संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या नागरिकांच्या वतीने आणि सर्व क्षेत्रातल्या खेळाडूंच्याही वतीने आपल्या टीमचं अभिनंदन या ठिकाणी करतो, ज्याने अतिशय कष्टातून हा पुतळा उभा केला आणि कविताताई रावतांना पण ते आपण दाखवूनच घेतलेलं आहे आणि म्हणून त्या टीमचं पण मी या ठिकाणी अभिनंदन करतो। मला वाटतं की वेळेचं भान ठेवत ज्या भावना प्रस्तावना करताना आपण मांडल्या आणि तुम्ही ओझरता उल्लेख गुवाहाटीचा पण त्या ठिकाणी केला, कविताताईंनी गुवाहाटीमध्ये एक इतिहास रचला, तसाच एक इतिहास गुवाहाटीमध्ये रचला गेलेला आपण सगळ्यांनी बघितलेला आहे। ते वर्णन करण्यासाठी कवी म्हण लागतंय। आपण तर तळागाळातल्या लोकांमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत, परंतु सांगायचं तात्पर्य एकच आहे की कविताताई मी त्यांना त्यांच्या शुभास्ते मालेगावला 2-3 कार्यक्रम पण संपन्न केलेले आहेत। म्हणजे एका आदिवासी पाड्यामध्ये राहणारं एक लहानसं कुटुंब आणि ऑलिम्पिकपर्यंत त्याचं मार्गक्रमण होत आहे, त्याच्या पाठीमागे त्यांच्या कष्टांची त्यांच्या अडचणीची मोठी मालिका असेल आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने सरचिटणीस साहेब अध्यक्ष महोदय आणि सर्वांना माझी एक विनंती असणार आहे, एक उंच नावलौकिक असलेलं मराठा विद्याप्रसारक आपली संस्था आहे आणि अतिशय सर्वांना अभिमान वाटेल असं आपलं कामकाज त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे। यापूर्वीच्याही काळामध्ये अनेक क्रीडापटू आपल्या संस्थेच्या माध्यमातूनही घडलेले असतील मी माहिती घेत होतो, तर मला अशी पण माहिती आहे की कविताताई आपल्याही संस्थेच्या विद्यार्थिनी होत्या आणि म्हणून माझी आपल्याला विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने असणार आहे की एक स्वतंत्र क्रीडा प्रबोधनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून सुरू करता येईल का, की ज्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या खेळांमध्ये ज्यांना प्रावीण्य आहे त्यांच्या अंगामध्ये आहे परंतु काही अडचणींमुळे त्यांना तो प्लॅटफॉर्म उपलब्ध होत नाही। पाठीमागच्या काळामध्ये एक छोटासा प्रयोग मागच्या वर्षापासून आपण नाशिकमध्ये करायला घेतला, जिल्हा परिषदच्या माध्यमातून एक सुपर 50 संपूर्ण जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांची म्हणजे ग्रामीण भागाच्या आपण एक परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेमध्ये जे 50 टॉपर आले त्या विद्यार्थ्यांना आपल्या नाशिकच्या कॉलेजचं नाव काय, उपाध्ये कॉलेज जे 10व्या मैलाच्या तिकडे कॉलेज आहे, त्या उपाध्ये कॉलेजच्या तिथे त्यांना 11वी 12वी कॉलेजच्या शिक्षणाची व्यवस्था शासनाच्या वतीने करून दिली, त्यांना निवासाची व्यवस्था करून दिली, त्यांच्या भोजनाची व्यवस्था करून दिली आणि JEE आणि TET या परीक्षेंच्या संदर्भातली पण व्यवस्था त्यांना त्या ठिकाणी करून दिलेली आहे, क्लासेस लावून दिलेले आहेत। मी आपल्याला अतिशय नम्रतेने सांगू शकतो
त्याच्यातले काही उदाहरणं, जसं आता कविता राऊतजींच्या बद्दल आपण बोलतो आहोत, तर एका विद्यार्थिनीची आई म्हणजे मोलकरीण म्हणून काम करते, एका मुलाचे वडील शेतकऱ्याच्या शेतावर सालदार म्हणून काम करतात, परंतु टॅलेंट आहे. आणि मी आजच तुम्हाला सांगतो, पुढच्या वर्षाला जेव्हा या दोन्ही परीक्षांचे निकाल लागतील, पहिलं वर्ष तर आपण जे डबल ई करताच त्या ठिकाणी निश्चित केलेलं, उद्याच्या नाशिकच्या रिझल्टमध्ये या 50 विद्यार्थ्यांच्यापैकी किमान 35-40 विद्यार्थी त्याच्यामध्ये उत्तीर्ण झालेले असतात. अगदी रात्री उशिरापर्यंत 12-12, 2-2, 3-3 वाजेपर्यंत ते विद्यार्थी अभ्यास करतात आणि त्यांना सर्व सुविधा आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांचा तो प्रतिसाद बघितल्याच्या नंतर ती संख्या आता आपण चालू वर्षाला 100 केलेली आहे. आणि म्हणून अशाच धर्तीवर जर आपण जिल्ह्यातील अगदी खेळातले जे कोण तज्ज्ञ असतील त्यांचं मार्गदर्शन घेऊन काही निवडक खेळांमध्ये जर प्रावीण्य ज्यांच्याकडे आहे परंतु त्यांना इतर काही अडचणी आहेत, अशा विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना कॉलेजेस आणि इतर पण जर सुविधा आपण उपलब्ध करून दिल्या तर उद्याच्याला ते आपल्या नाशिक जिल्ह्याचं नाव मोठं करतील, किंबहुना आपल्या मराठा विद्याप्रसारक संस्थेचंही नाव त्या माध्यमातून निश्चितपणे मोठं होणार आहे. आणि म्हणून या प्रकल्पाचा आपण त्या ठिकाणी विचार करावा. यासाठी शासन पातळीवरनं काही आपल्याला मान्यता, काही निधी लागेल, तर मी स्वतः पुढाकार घेईल आणि ते त्या ठिकाणी मिळवून देईल. अगदीच आपण या संदर्भातलं जर तातडीने काही नियोजन केलं तर जिल्हा नियोजन DPDC-मधनं पण आपण त्याला काही निधीची तरतूद करून देऊ, कारण हा काही कोणाचा व्यक्तिगत विषय नाही. शेवटी उद्याच्याला याच तरुणांच्या तरुणींच्या माध्यमातून आपल्या नाशिकचं, पर्यायाने महाराष्ट्राचं आणि आपल्या देशाचं नाव त्या ठिकाणी मोठं होणार आहे. आणि म्हणून या संदर्भातला आपण विचार करावा. आणि अगदीच याच्याही पलीकडे एखादी गोष्ट नियमातच बसत असेल तर मला वाटतं की आपण सगळेजण एकत्रित येऊन तोही प्रकल्प आपण पुढे आउट ऑफ वे जाऊनसुद्धा आपण असा प्रकल्प पुढं नेऊ शकू. आणि म्हणून या संदर्भातला आपण विचार करावा अशी मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करतो. मराठा विद्याप्रसारकचा अतिशय चांगलं मार्गक्रमण संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. आणि मला वाटतं की ज्या पद्धतीने आता पाठीमागच्या काही दिवसांपूर्वीच आपण एक भव्य अशा हॉस्टेलची निर्मिती करायला घेतलेली आहे आणि अनेक ठिकाणी चांगले कॅम्पस ऑलरेडी आपले उभे आहेत आणि त्याला एक चांगली दिशा पाठीमागच्या काळामध्ये पण चालू असेल परंतु आता त्याच्यापेक्षा चांगली प्रभावी दिशा देण्याचं काम तुमच्या सर्वांच्या माध्यमातून निश्चितपणे सुरू आहे आणि याचे चांगले दूरगामी परिणाम येणाऱ्या काळामध्ये नाशिकच्या आपल्या शिक्षण क्षेत्रातलं नाव मोठं करण्याच्यासाठी चांगले दिसून येतील हा विश्वास मी व्यक्त करतो. हे जे स्टॅच्यू आपण उभा केलेला आहे तर सर्व नाशिककरांना, नाशिक जिल्ह्याला त्याच्यातनं प्रेरणा मिळेल आणि विशेषतः क्रीडापटूंना त्याच्यातनं चांगली प्रेरणा मिळेल आणि कविता राऊतांचं अनुकरण करण्याच्यासाठी अनेक तरुण तरुणी पुढे येतील. तर असा मी या निमित्ताने विश्वास व्यक्त करतो. माननीय बच्चाव साहेबांची संकल्पना आहे की एक कृषी संकुल त्या ठिकाणी अपेक्षित आहे. हां, पाठीमागच्या काळामध्ये कृषी मंत्रीपदाची ज्यावेळेस आपल्या नाशिकवर जबाबदारी होती तर मालेगावला आपण 5 कृषी महाविद्यालयाला मान्यता मिळवली. कदाचित महाराष्ट्रामध्ये मालेगाव तालुका पातळीवरचं एकमेव गाव असेल की त्याला एकाच वेळेस 5 कृषी महाविद्यालय त्या ठिकाणी मिळाले आणि त्याचा जो कॅम्पस आपण डेव्हलप करतो आहोत अतिशय मी तुम्हाला आणखी एक
दोन महिन्याच्या नंतर विनंती करून बोलवणारच आहे. तिथेही आपण स्पोर्ट्सच्याही एका स्टेडियम अशा इतर पण सुविधा त्या ठिकाणी करायला घेतो आहोत. अर्थात त्या ठिकाणी सुद्धा तुमचा जो काही अनुभव आहे त्या अनुभवाच्या माध्यमातून मार्गदर्शन पण मालेगावला त्या ठिकाणी अपेक्षित आहे. तर या अतिशय स्तुत्य उपक्रम मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न झाला, याबद्दल मी संपूर्ण नाशिककरांच्या वतीने आनंद व्यक्त करतो, संस्थेचं मी अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर अध्यक्षीय मनोगताकडे आपण जाणार आहोत. मी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस माननीय ॲडव्होकेट नितीन भाऊ ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वतीनं अर्जुन पुरस्कार विजेत्या ऑलिम्पियन धावपटू कविता राऊत यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या अनावरण समारंभाच्या निमित्तानं यांच्या शुभहस्ते हा समारंभ संपन्न झाला. ते महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे, या ठिकाणी उपस्थित असलेले संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर डिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वासजी मोरे, चिटणीस दिलीपजी दळवी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले रवींद्रजी नाईक, संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक, माजी संचालक, सर्व सन्माननीय सभासद आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, शिक्षक आणि उपस्थित सर्व मित्रांनो, एक अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो याच्याबद्दल मला आनंद वाटतो आहे. आपल्याला माहिती आहे की मॅरेथॉन चौकामध्ये आता आपण जो काही पुतळा बसवलेला आहे त्याच ठिकाणी पूर्वी एक पुतळा एका धावपटूचा ऑलरेडी होता, परंतु मध्यंतर एक वादळामुळं एक झाडाची फांदी त्याच्यावरती पडली आणि तो पुतळा जो आहे तो त्या ठिकाणी त्याच्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या, त्यामुळे तो पुतळा आपल्याला बदलावा लागला. आणि त्यानंतर असा विचार समोर आला की कुठला तरी एखादं शिल्प नुसतं उभं करण्यापेक्षा ज्यांच्याबद्दल आपल्या नाशिककरांच्या मनामध्ये अतिशय अभिमानाची भावना आहे त्या कविता राऊत यांचाच जर पुतळा आपण त्या ठिकाणी उभारला तर खऱ्या अर्थाने सर्व विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना एक प्रेरणा देणारी एक वस्तू त्या ठिकाणी तयार होईल. आणि या निमित्तानं आमच्या कार्यकारी मंडळामध्ये तो विषय आला आणि कविता राऊत या नावावरती एकमत झालं. कविता राऊत यांचा पुतळा उभारण्यामध्ये 2-3 गोष्टींचा एक समावेश असा होता की एक तर ती महिला आहे, दुसरी आदिवासी आणि तिसरी आपल्या जिल्ह्यातलीच असून ऑलिम्पिकपर्यंत मजल मारणारी ती एकमेव धावपटू आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना तिच्याबद्दलची एक आपुलकीसुद्धा आहे. आणि त्या दृष्टीने तिचा पुतळा उभारल्यानंतर विद्यार्थ्यांनासुद्धा एक चांगली प्रेरणा या ठिकाणी मिळणार आहे. मी तर अलीकडे सर्व भाषणांमध्ये सांगत असतो की ज्या पद्धतीने आपण अभ्यासावरती जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न करतो, शिक्षक असेल, पालक असेल, सर्वजण म्हणतात की विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये घवघवीत यश मिळालं पाहिजे, स्पर्धा परीक्षांमध्ये पास होऊन चांगल्या नोकऱ्या मिळवल्या पाहिजे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी कार्यरत राहायला पाहिजे. परंतु ज्या पद्धतीने शिक्षणामध्ये किंवा अभ्यासामध्ये यश मिळवल्यानंतर जशा नोकऱ्या चांगल्या मिळतात तसंच क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा जर तुम्ही चांगलं यश संपादन केलं तर शासकीय नियम शासकीय पातळीवरती आपल्याला खूप चांगल्या नोकऱ्या ह्या उपलब्ध आहेत. याचं उदाहरण म्हणजे कविता राऊत या स्वतःही आहेत, त्यांनासुद्धा शासनाने अतिशय चांगल्या पदावरती त्यांची नियुक्ती केलेली आहे. त्यामुळं आता क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा जर आपण नाव कमावलं तर भविष्यामध्ये आपल्याला जे काही उदरनिर्वाहाची जी काही चिंता असते ती चिंता करण्याचं काही कारण नाही, त्या माध्यमातून सुद्धा आपण आपला उदरनिर्वाह करू शकतो. आणि म्हणून हा पुतळा खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना अतिशय प्रेरणादायी ठरणार आहे. मविप्रोच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून आपण ऑलिम्पिक स्पर्धांचं आयोजन करत होतो, मध्यंतरी कोरोना काळ आणि त्यानंतरच्या 1-2 वर्ष या स्पर्धा आपल्या थांबल्या होत्या. कार्यकारिणीने निर्णय घेतला की पुन्हा आपल्याला मविप्रो मॅरेथॉन स्पर्धा ही मोठ्या जोमानं सुरू करायची आहे. 8वी राष्ट्रीय स्तरावरची ही स्पर्धा आपण या ठिकाणी या 28 जानेवारीला घेणार आहोत. ही स्पर्धा जेव्हा सुरू झाली ती फक्त संस्था पातळीवर सुरू होती, त्यानंतर ती राज्य पातळीवरती काही काळानंतर सुरू झाली. अलीकडे 8 वर्षापासून आपण राष्ट्रीय स्तरावरती या स्पर्धांचं आयोजन करतो आहे
आणि माझी खात्री आहे की येत्या 3-4 वर्षात आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती ही स्पर्धा नेऊन ठेवू आणि देशोदेशीचे वेगवेगळ्या जगामधल्या इतर राष्ट्रांमधले सुद्धा धावपटू या स्पर्धांमध्ये कसे येतील त्याकरता प्रयत्न करू. नाशिक शहरांमध्ये अनेक ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित केल्या जातात, खरं म्हणजे त्यांना ऑलिम्पिक नाव देता येणार नाही, सॉरी मॅरेथॉन स्पर्धा, परंतु मॅरेथॉन स्पर्धा याचा अर्थ 42 किलोमीटर्स द रन हा अपेक्षित असतो. या बाकी ज्या स्पर्धा होतात त्या 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 3 किलोमीटर अशा असतात. आपली मराठा विद्याप्रसार संस्थेची मवीपुर नाशिक मॅरेथॉन ही एकमेव स्पर्धा आहे की फुल मॅरेथॉन ज्याला म्हणतात, तसे 42 किलोमीटरचं आयोजन आपण या ठिकाणी करत असतो. त्याकरता मोठा खर्चही अपेक्षित असतो, मोठं मनुष्यबळ लागतं, अनेक शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये बरेच दिवस काम करावं लागतं, परंतु हे सर्वजण अतिशय आनंदानं या स्पर्धांच्या तयारीकरता भाग घेतात. आणि माझी खात्री की येत्या 28 तारखेलासुद्धा ही आपली स्पर्धा चांगल्या पद्धतीने यशस्वी होईल. अनेक लोकांनी ऑलरेडी या स्पर्धांकरता आपलं नामांकन दिलेलं आहे, आपलं नाव दाखल केलेलं आहे आणि या स्पर्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने होतील. मी सगळ्यांना आवाहन करेन की 28 तारखेलासुद्धा आपण मोठ्या संख्येने या स्पर्धांसाठी यावं, स्पर्धांमध्ये सहभागी व्हावं. त्याच्यामध्ये जवळपास मोठ्या रकमांची जवळजवळ 16 लाख किती रुपयाची रक्कम आहे आपली सगळी बक्षिसाची, हां 7,16,000 रुपयाची बक्षिसं या ऑलिम्पिकच्या आपल्या मवीपुर मॅरेथॉनच्या स्पर्धांमध्ये आपण ठेवलेली आहेत. त्याच्यामध्ये 42 किलोमीटर, 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 3 किलोमीटर अशा वेगवेगळ्या स्पर्धा तिथे ठेवलेल्या आहेत, वेगवेगळ्या वयोगटासाठी त्या ठेवलेल्या आहेत आणि त्याचाही आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा. ज्या पद्धतीने आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर या नवीन अनेक गोष्टींची सुरुवात केली, त्याच्यामध्ये सांस्कृतिक महोत्सवसुद्धा गेल्या काही वर्षापासून आपण घेतोच, परंतु तो फक्त सेंट्रलाइज पद्धतीने रावसाहेब थोरात सभागृहामध्ये संपूर्ण जिल्ह्यामधल्या टीम तिथे येत होत्या आणि ते स्पर्धेचं आयोजन त्या ठिकाणी होत होतं. परंतु यावेळेस आम्ही निर्णय घेतला की तालुका पातळीवरती या स्पर्धा घेऊन त्याच्यामध्ये जिल्हा स्तरावरती निवड करून आणि नंतर इथं थोरात हॉलमध्ये फक्त जिल्हा स्तरावरच्या स्पर्धा घ्यायच्या. याचा फायदा असा आला की जास्तीत जास्त शाळांना तालुका स्तरावरती भाग घेता आला आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठं व्यासपीठ उपलब्ध झालेलं आहे. अतिशय ताकदीने त्या विद्यार्थ्यांनी त्या स्पर्धांमध्ये भाग घेतला. परवाच आम्ही त्या स्पर्धांचं बक्षीस वितरणाला गेलो होतो, खूप सुंदर पद्धतीने विद्यार्थ्यांनी तयारी केलेली होती. त्याचबरोबर आपण गेल्या 1.5 वर्षामध्ये आपल्या लक्षात आलं असेल की 2-3 संगीत महोत्सवाचे कार्यक्रमसुद्धा आपण आयोजित केलेले होते. आपलं जे काही उदोजी वस्तू संग्रहालय आहे त्या ठिकाणी आपलं जे काही एम्फी थिएटर आहे तिथेसुद्धा आपण संगीताचे 2-3 कार्यक्रम आपल्या संस्थेतल्या संगीत शिक्षकांच्या माध्यमातून केलेले आहेत. आणि लवकरच आपण मवीपुर संगीत महोत्सव हा फेब्रुवारीच्या शेवटी 2-3 आठवड्यामध्ये घेणार आहोत. त्या ठिकाणी राज्यस्तरावरती आणि राष्ट्रीय स्तरावरचे 2 कलाकार आणि आपल्या नाशिक जिल्ह्यामधले कार्यरत असणारे 2 कलाकार असे 4 कलाकारांकरता त्या ठिकाणी आमंत्रित करणार आहोत आणि तो संगीत महोत्सव आपण सुरू करणार आहोत. सांस्कृतिक महोत्सवही आपण मगा सांगितलं त्या पद्धतीने करतो आहोत. मध्यंतरी 78वं साहित्य संमेलन जेव्हा आपलं झालं त्यावेळेस असं ठरलं होतं की दरवर्षी आपण जिल्हा स्तरावरचं साहित्य संमेलन हे घेत जाऊ. 78वं संमेलन झाल्यानंतर 1-2 फक्त ते झालं, पण नंतर त्याच्यामध्ये मोठा गॅप पडलेला आहे. आता ते साहित्य संमेलन घेणं बंद झालेलं आहे. आजच सकाळी साहित्यकांना साहित्य संमेलनाच्या निमित्तानं मी त्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि त्या ठिकाणी उत्तम कांबळे यांनी मागणी केली की आपण आश्वासन दिलेलं आहे पूर्वी की आम्ही दरवर्षी साहित्य संमेलन घेत जाऊ जिल्हा पातळीवरती, तर मी त्यांना आमच्या कार्यकारिणीच्या वतीनं आश्वासन देऊन आलेलो आहे की दरवर्षी आम्ही साहित्य संमेलनसुद्धा जिल्हा स्तरावरती घेऊ. त्यानिमित्तानं आपल्या जिल्ह्यातल्या सर्व लेखकांना आणि कवींनासुद्धा एक चांगल्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म हा उपलब्ध होईल. क्रीडा प्रबोधनीबद्दल आता मंत्री महोदयांनी सांगितलं, आमच्याकडे जागा आहे. शासनाने जर आम्हाला मदत केली तर मोवाडीमध्ये आमची 100 एकर जागा आहे, त्या ठिकाणी आपल्याला क्रीडा प्रबोधनीसुद्धा करता येईल. आमच्याकडे भरपूर कल्पना आहे पण पैसे कमी आहे आमच्याकडे, अडचण तेवढीच, आणि ते सुद्धा लवकरात लवकर करू. मग ज्याचा उल्लेख झाला की विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची 13 मजली मजल्याची इमारतीचं भूमिपूजन आपण नुकतंच संपन्न झालं. त्या इमारतीमध्ये जवळपास 600 विद्यार्थ्यांची सोय ही होणार आहे. विद्यार्थिनींकरतासुद्धा 2 मजले आपण त्या ठिकाणी असलेल्या वसतिगृहाच्या वरती वाढवण्याचं काम सुरू केलेलं आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या
करता ज्या जे जे काही करणं शक्य आहे ते सगळं आपण या ठिकाणी करतो आहे. त्याचबरोबर परवाच आम्ही असं ठरवलं की संस्थेच्या वतीनं एक रेडिओ केंद्रसुद्धा सुरू करायचं आहे. MVP रेडिओ स्टेशन आपल्याला सुरू करायचं आहे. त्याच्यामध्ये अनेक शैक्षणिक उपक्रम आपल्याला सुरू करता येतील. आपल्या प्राध्यापकांना तिथं भरपूर चान्स मिळेल. आपले विद्यार्थ्यांना जिथं इतर ठिकाणी आपल्याला म्हणजे रेडिओ स्टेशन्सवरती बोलवणे किंवा त्यांच्या कला आणि क्रीडांचं बद्दलची माहिती ही समाजाला देता येणं शक्य नाही, परंतु आपल्या स्वतःच्याच या रेडिओ केंद्राच्या माध्यमातून या सर्व विद्यार्थ्यांना आपल्याला स्कोप देता येणार आहे. 24 तास आपण त्याचं प्रसारण करू शकतो आणि विद्यार्थ्यांना एक चांगल्या पद्धतीनं एक दालन या ठिकाणी आपण उपलब्ध करणार आहोत. त्याच रेडिओ केंद्रावरती अभ्यासाचे वर्गसुद्धा आपल्याला घेता येतील. चांगले चांगले लेक्चर्स आपल्याला त्या ठिकाणी घेता येतील. आणि अशा प्रकारे एक नवीन नवीन संकल्पना सुरू करण्याचं आम्ही या कार्यकारिणी मंडळाने ठरवलेलं आहे. आणि याकरता आपल्या संस्थेचे जे सन्माननीय सभासद आहेत, सर्व पालक आहेत, या सगळ्यांचं आपल्याला मोठं सहकार्य नेहमी लाभत असतं. शासनाचीसुद्धा वेळोवेळी फार मोठी मदत होत असते. आणि म्हणून या निमित्तानं आज या आपण ज्या काही कविता राऊ त्यांच्या पुतळ्याचं जे काही अनावरण समारंभ झाला, हा सुद्धा संस्थेच्या इतिहासामधला एक अतिशय आगळा वेगळा कार्यक्रम आहे असं मी म्हणेन. या निमित्तानं आलेल्या सगळ्या मान्यवरांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतो. उपस्थित असलेल्या सगळ्यांचंही मनापासून स्वागत करतो. आणि संस्थेवरती आपलं जे काही प्रेम आहे ते प्रेम आपलं असंच भविष्यामध्ये सुद्धा राहील याच्याबद्दलची अपेक्षा व्यक्त करतो. आणि या 28 तारखेला मी मागं सांगितलं त्या पद्धतीने या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं असे या निमित्ताने आवाहन करतो. कविता राऊत यांचा पुतळा हा सर्व विद्यार्थी, नागरिक, त्याचप्रमाणे समाजातील सर्व घटकांना अतिशय प्रेरणादायी ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद साहेब. यानंतर डॉक्टर मीनाक्षी गवळी यांना मी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. नमस्कार. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे ऑलिम्पियन व अर्जुन पुरस्कार प्राप्त नाशिकची भूमिकन्या माननीय कविता राऊत यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण कार्यक्रम प्रसंगी आमच्या विनंतीला मान देऊन नाशिकचे पालकमंत्री माननीय नामदार भुसे साहेब या ठिकाणी उपस्थित राहून पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले व आम्हा सर्वांना मार्गदर्शन केले त्याबद्दल मराठा विद्या प्रसारक समाजातर्फे दादासाहेब आपले आभार. याबरोबरच पुतळा शिल्पकार माननीय अविनाश आडके सर, माननीय श्री तुषार कटारे सर, माननीय श्री विजय काळे सर यांचे देखील आभार. संस्थेचे सभापती माननीय बाळासाहेब क्षीरसागर यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन केले. संस्थेचे सरचिटणीस, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे ज्यांनी या सर्व कार्यक्रमाचा योग घडवून आणला आणि आपणास अध्यक्षीय मार्गदर्शन केले त्यांचे आभार. तसेच आजच्या कार्यक्रमास उपस्थित संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, सभासद, शिक्षणाधिकारी, प्राचार्य, क्रीडा संचालक, क्रीडा शिक्षक, शिक्षक बंधू भगिनी आणि नाशिकमधील मान्यवर या सर्वांचे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे आभार मानते. धन्यवाद.